Concesa Preta della Senatrice Santiago per le Provenirì da perdere la vita cartea del mio collega Vangeli Manassina Barrato Ani Vicente Sante Dania Pocorga Ola Santiago Nipra de Provenirì da Pocorga Ola Dani Vajkulta Vandola अने अच्छा उपरगाव तालुक्याच्या प्रत्येक माणसाच्या मनामनात त्यांनी राज्य करायचं कायमस्वरूपी असं काम केलं. या पोलिसांना मनापासून धन्यवाद वंदन करतो. औरंगाबाद जिल्ह्यात माझं गाव आहे तसं आम्ही मराठवाडे तिथून तुम्हाला जवळचे खूप लांब आहे आणि आम्ही आमचं येणे जाणे बी काय नाही. आमच्याकडे थोडी शेती होती पहिले तेव्हा ऊस पिकवायचं तर आम्ही संजय काय ऊस घालायचं इथे येणं जाणं त्यावेळेस त्यांचं कामकाज धोरण आणि मला अभ्यास करायची लई सवय. कुठं मी गेलो तर अभ्यास करायचं शिकायचं. नवीन निवडून आलेल्या सदस्याला मी शुभेच्छा द्यावं त्याला काही शिकावं यायला इतकीचं मी नाही. कारण मला माझ्या वडवडिलांची पाच एकर जमीन वाटायला आली होती. पाच पंचवार्षिक मध्ये माझी पाची गेली. त्याच्यामुळे मी तुम्हाला काही शुभेच्छा द्या असं काही नाहीये. तुम्ही तुमचा पाहून घ्या. पंचवीस वर्षाच्या गावकऱ्यांनी मला ती संधी दिली माझी निवड केली आणि मला जे काही काम करता आलं त्या गावात ते शासनाने पाहिलं लोकांनी पाहिलं. जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचे पुरस्कार गावाला मिळाले. संत गाडगे बाबा अभियानात माझं गाव राज्यात आलं. 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. स्मार्ट व्हिलेज योजना जी केंद्र शासनाने तयार केली स्मार्ट व्हिलेज तिचं नेमकं धोरण काय ठरवलं पाहिजे काय असलं पाहिजे त्या योजनेमध्ये. शासनानं 5 गावांचा अभ्यास केला होता देशातल्या त्या 5 गावात माझं एक गाव होतं. अभ्यास करायला घेतलं आणि स्मार्ट व्हिलेजचा जन्म झाला स्मार्ट सिटीचा. केंद्राचे अधिकारी 5 दिवस माझे मुक्कामाला राहिले 4-5 अधिकारी असं ते गाव. नेमकं तिथे काय झालं खूप साधं सोपं आहे. तिथे काही ताजमहल नाही बांधला काही असे कारखाने उभा नाही केले काही कॉलेज नाही उघडले. आम्ही कधी कधी विचार वाटतो की बाबा आपण असं काय केलं म्हणून देशाने एवढं डोक्यावर घेतलं असं आहे काय तिथे काय नाही. खाऊन पिऊन लोक सुखी आनंदी आहे. माझ्या इथे खूप श्रीमंत लोक पण नाही सर गरीब पण नाही. कोणी पक्षाचे कार्यकर्ते नाही माझ्या इथे एकाही पक्षाचे बोर्ड नाही. माझ्या गावात अजून कोणी पंचायत समिती मेंबर झाला नाही. पण काय केले साधं काय केलं आम्ही. आम्ही फक्त लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी त्यांच्या त्यांच्या कुटुंबात शिस्त लावून त्यांच्या पायावर जगायला शिकवलं. स्वच्छ सुंदर जीवन आनंदी जीवन त्यांना मिळालं हे मात्र नक्की. मी महाराष्ट्रभर फिरतो देशभर फिरतो. मी 6000 गावांमध्ये गेलो ग्रामपंचायतीमध्ये. म्हणजे जवळजवळ टोटल महाराष्ट्र झाला माझा. 25% ग्रामपंचायतीमध्ये गेलो म्हणजे 100% ग्रामपंचायती मला ओळखत्या पाहत्या. मी अभ्यास केला जे माझ्या इथे आहे ना ते मला कुठे दिसत नाही हे मी खरं. आमचे इथे खूप विशेष असं नाही पण जेवढं आहे तेवढं मी मला कुठे दिसत नाही. काही वेगळं वेगळं केलं कोणा एखादी गोष्ट चांगली केली असेल पण जी काही पद्धत आमची आहे ती अजून पुढे मला दिसत नाही. आता हळूहळू होऊ राहिलं
चार गोष्टी मी तुम्हाला सांगतो फक्त महत्त्वाचे आहे. पहिलं काम आहे प्यायचे पाणी स्वच्छ पाहिजे गावाला. दुसरं काम आहे झाड भरपूर पाहिजे गावाला आणि ते फळाचे. तिसरं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं झालं. चौथं काम आहे गावात एकदम स्वच्छता आहे. आणि पाचवं एक काम सांगतो, गावात काही वडील झाले म्हातारे वयस्कर लोक आहेत ज्यांना मुलबाळ नाही किंवा गरिबी आहे किंवा मुलं असून सांभाळत नाही, अशा लोकांना ग्रामपंचायतीने दत्तक घेऊन सांभाळलं पाहिजे या मताचा. बस एवढे पाच कामं केली तरी मला असं वाटतं गाव सुखी नाही. हे पाचही कामं आम्ही केले आम्हाला त्याचा आनंद मिळतोय, आम्ही त्याच्यात सुखी आहे. का करायचे हे काम? माझा एक साधा अभ्यास आहे, माझं काही शिक्षण नाही, सातवी शिकलेलं माझं ते पण जिल्हा परिषदच्या शाळेत तिकडे नापास करत नाही म्हणून सातवी झालो. मला एक असा अंदाज आहे की माणसाचं आयुष्य रोज कमी होत आहे. बघा तुम्ही फक्त का आपल्या आजोबा पंजोबा 100 वर्ष चालायचे, बरोबर आहे? आता माणूस किती वर्ष जगतो? 60, 65 म्हणजे किती मोठा धोका झाला. आणि हे नेमकं कशाने झालं? म्हणजे काय करायला पाहिजे? खूपच मोठी चूक झाली, काहीतरी गडबड होईल. आणि अजून जर आम्ही सुधारलो नाही, आम्ही अजून त्या गोष्टींचा विचार केला नाही, एक का झालं कशाने झालं आणि आणखी 30-35 जर कमी झालं आमचं हाय याच्यात होऊ शकते ना. 100 वर 40 गेलं, 60 वर 40 जाय काय लागेल? मग खाली किती राहील? 20. आणि मी एकदा आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न ऐकलं होतं, मुलीचं लग्न 21 वर्षी करावं. म्हणजे पार त्यांचे विचार करावा, मुलीचं लग्न 21 वर्षी करा हे देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे. आणि आम्ही 20 वर्षात जर मरत असत कसं व्हायचं? आणि होऊ शकतं म्हणून याला बघण्यासाठी त्या 4-5 गोष्टी मला असं वाटतं निगडीचे. हा कोपर गावचा विषय नाही, माझ्या गावचा नाही, तुमच्या गावचा नाही, देशाचा आहे. संपूर्ण देशाचं पाणी खराब झालं आपणच केलं, आपण दोषी झाला. कारखान्याचे पाणी सोडले, कंपनीचे पाणी सोडले, सगळ्यांचं पाणी सोडलं, ड्रेनेज सोडलं पाण्यात, पिकावर औषध मारलं वाहून गेलं, पिकावर खत टाकलं वाहून गेलं, माशाला नेलं, राग भरली, पाण्यात नेऊन टाकलं, अनेक खराब पाणी कशाने कशाने केलं, 4 लिटर पाणी आपल्या पोटात रोज झालं. सगळ्यात जास्त पोटात काय जातं तर पाणी, जेवण नाही तर 1 लिटर 1 किलो पाणी 4 लिटर. मी कोणत्या डॉक्टरला विचारलं सगळ्यात जास्त आजार कशाने? पाण्याने. पाणी खराब झालं देशात, म्हणून पाणी स्वच्छ घ्या. आता देशाचं पाणी बदलायचं तुमच्या हातात नाही, पण तुमच्या पुरतं तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता. म्हणून ग्रामपंचायतीने पाणी स्वच्छ द्यायला, झाड भरपूर लावायला पाहिजे, फळाची लावायला पाहिजे. कोरोना सगळ्यात मोठ्या शहराला धोका झाला की झाड कमी, ऑक्सिजन कमी पडणार. खेड्यात मरायचे प्रमाण कमी झालं त्याचं कारण लोकसंख्या कमी, झाडे जास्त. शहरात काय झालं? लोकसंख्या जास्त, झाड कमी. पण झाडाने पाऊस पडतो, झाडे पावसासाठी येतील नाही. पावसाचं झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. 4 झाडाचा ऑक्सिजन एका माणसाला लागतो रोज. म्हणून काय काय तुकाराम महाराजांनी उल्लेख केला, वृक्ष बनले आम्हा सोयरे म्हणते, ते झाडाला सोयरे म्हणले. आम्हाला काय सांगितलं? मुलगा जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचे दूध लागतं. खोटं आहे. मुलगा जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. बाई वाढत पाणी वाढली तरी मुलगा जगतो, पण 2 मिनिट ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही.
झाडे लावायला पाहिजे, त्यातले त्यात फळांचे लावायला पाहिजे. तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत पाहिलं मी तुम्ही झाडं लावले, वृक्ष लागवड केली, मला आनंद लई करायचे साहेब, लई करायचे. झाडे लावा, त्यातले त्यात फळांचे लावा. फळांचे लावणे तू एकही फायदा आहे. आजकाल काय झालं, तुम्ही जे बाजारातून फळं आणताय ना, ते फळं नाही, जहर जहर केमिकल. स्वार्थासाठी या लोकांनी ते फळं ठेवलेच नाही. इंजेक्शन दिलं, औषध मारले, एका रात्री पूर्ण केलं. म्हणून गावात फळाचे झाडे लावा, आपल्या पुढच्या पिढीला गावातले फळं खाऊ द्या. लोक फळाची झाडे लावायला नाही म्हणते, काय मला कळत नाही. बदल लावते, आशुभ लावते, पाम लावते, नारळ लावते, का त्यांना तकलीफ काय? मी लय लोकांना सांगतो फळाचे लावा. मला काही काही लोक काय सांगते, सरपंच लोक, साहेब आम्ही फळाचे झाडं लावू पण कोणी ठेवायचंच नाही रस्त्याला. बरोबर आहे, नाही ठेवायचे. आता रस्त्यावर पेरू असले, सीताफळ असले, जांभळे असले, कोणी खाते खाऊ दे, तुमचं काय करेल. तुम्ही आशुभाचे झाड लावतो, त्याला काही आलं का? काय माणूस हलकट झाला पहा. पुढच्या वेळेस येतो कशाला, काय करायला पडेल.
माझे जे 60 रुपये ते 500 रुपये महाराष्ट्रात नाही पण 500 रुपये तुमचा वीज कर पण 25 रुपये माझं वीज कर पण 500 म्हणून तुमचे बिल थकित आहे माझं बिल थकित नाही दर महिन्याला मी करतो 100 रुपये थकबाकी नाही तुम्हाला मोर्चे काढायला लागते जांभूळ करायला लागतो रस्ता मोकळा करायला माफ करायला तर लोकांना पैसे आहे ना लोक पैसे द्यायला तयार आहे यांना घ्यायचे त्यांचा प्रॉब्लेम वेगळा म्हणून माझं म्हणणं आहे लोकांकडून पैसे घ्या लोकांना सुविधा द्या समाजाकडे लय पैसा आहे तुम्ही डोक्यात गय जमीन काढून टाका लोक देते देणारे लोक लोकांना द्यायचे आहे दर घरी असे मोबाईल आहे दर घरी 20 से 36 दर घरी पडून सायकल आहे पैसे नाही का पैसे नसल्याची लक्ष नाही दोन दोन तीन तीन मोबाईल आहे आपल्याला कधी त्याच्याकडे पैसा आहे कोणत्याही घरात जाऊन तुम्ही बाईचं कपाट उघडा 15 साडे तुम्ही साडी नाही घेत पैसे नसल्याचे लक्ष नाही आपल्याला राग नाही पैसा आहे लोकांकडे व्यसनावर खर्च करते कारण आपल्याला निंदा नाही करायची मला फक्त सरपंचाला सदस्याला हे सूचित करायचं की लोकांजवळ पैसे आहेत लोकांकडून पैसे घ्या आणि घेतलेले पैसे लोकांनी काढता तुम्हाला काय घरी घ्यायचे किती अजून लोकांना एवढे शिकलेले लोक झाले एवढं हुशार आपण 21व्या शतकात आहे अजून लोकांना हे माहिती नाही जर आम्ही ग्रामपंचायतीचा टँक भरला तर तो पैसे जातो कुठे ही माहिती नाही लोकांना तो गावातच खर्चायचा असतो सरपंच काही शासनाने येऊन देत नाही अजून एक गोष्ट लोकांना माहित नाही सरकार 2 कोटी 3 कोटीची पाईपलाईन तुम्हाला करून देतं वेल मोटर सगळे पैसे सरकार देत 3 कोटी लागून देत पण 2 महिन्यांनी त्याची मोटर चालली तर 2000 सरकार देत नाही मग ती मोटर भाड्याची म्हणा कशाचं भाड्याची त्याच्यासाठी लोक मोटर पाहिजे आले पाहिजे ना लोक काय म्हणते आता तर 3 कोटी आले होते 3 कोटी कशाला आणले ते दुसऱ्या कामाला आले ना मोटर भाडा नाही वीज बिल भारतात सरकार काही देत नाही समाजात माहिती नाही त्याला कोणी समजून बी सांगितलं नाही हो माझं म्हणणं आहे एकदा लोकांपुढे सांगा लोकांना माहिती होऊन द्या आम्ही दर महिन्याला खर्च या महिन्यात झाला किती आणि या महिन्यात पैसा आला किती बाहेर जाऊ ते ठिकाणी लोकांनी तिकडेच वाचा तर काय माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदाच पालखी अधिकारी अर्ज आला ते मी काऊन आला ते नेमकंच वकील झालो त्याने ती माहिती विचारली मी माझ्या ह्याच्यात ठेवलं ते कागद 2-3 दिवस म्हणते काय दिसत नव्हतं दिसले एक दिवस मला सकाळी आणि म्हणलं साहेब इकडे आहो ते म्हणे काय अरुण हे काय ते कागद आला मला एवढं ते समजत मी वाचून टाका तर म्हणून अरे मी ते काम शकतो वाचून घ्या म्हणून मी म्हणलं नाही वाचून टाके तुमची जाऊ दे ते मी फाडून टाकतो त्याच्या जेकत फाडायचं आहे काय माझं मत काय होतं सांगतो तुम्हाला उद्या कोर्टात केस दिलीच असते मी कोर्टापुढे एकच सांगणार होतो साहेब मी शिकलेला नाही हा माणूस शेलेबी झालेला आहे आम्ही 3 ठिकाणी दर महिन्याने खर्च आणि काम देतो याला ते वाच न वाचता हा हेल्पटे घेऊन मास्टरने कोण पाठवतो माझ्या उत्तर द्यायचं नाही
म्हणून आहे, पण मी सांगतो आपल्याला कोणाची तुलना नाही करायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदगुरु तुकाराम या दोघांची तुलना करायची, बरोबर आहे? दोघांचे श्रेष्ठ कोण? कोणी सांगेल? तुकाराम महाराज, कारण ते त्यांचे गुरु, बरोबर आहे? औरंगजेबाने छत्रपतीच्या ऐवजी जर तुकाराम महाराजांना अटक केली असती आग्र्याला, तुकाराम महाराज शोधून आले असते का? ते तिरच एखादी ठरले ठरले करून बसले असते. राशनीच्या राखेने पुढे चालतो काळा बाजार, याला काळा बाजार शब्द मी कळत नव्हता. त्याला
काय उत्तर देईल ते, त्याला काही समजलं नाही, त्याच्यावर केल झाली तेव्हा मोबाईल नव्हते, मला ते सांगता नाही आलं त्या माणसाला काही, केल झाली कोर्टात केल चालली, पण त्या माणसाने सतत ठाऊ सांगितले साहेब हे काळा बाजार नाही, लोकांचे जे डायरेक्ट जमा केल्या होत्या 10-15 लोकांचे त्याचं 100 लिटर राखे घेतलं होतं मला घेत आले, मग कोर्टात असा विषय निघाला की डायरेक्ट आहे, मग ते म्हणे आमच्या सरपंचाने दिलेलं आहे तर घे, मग सरपंचाला असं आलं का डायरेक्ट नाही तर कोर्टात काही केस निघतो, केस निघतो नाही यांच्यावर केस निघतो, मग आम्हाला बोलवलं झालं तुम्ही कसं काय डायरेक्ट दिले तुमच्या, मी म्हणलं साहेब पहिल्या दुकानदारांना आमचे राशन कार्ड जाळून टाकले सगळे, आता दुकानदार बदलला त्याच्याजवळ एक राशन कार्ड नाही, नोकरी नाही, तहसीलदार दोन पत्र दिले की आम्हाला राशन कार्ड नाही ताबडतोब द्या, पण तहसीलदार साहेबाला वेळ नसल्यामुळे कामकाजाच्या जबाबामुळे अजून काही दिले नाही, मग मला तर गावात राशन कार्ड द्यायचं धर्म आहे ना, मग आम्ही पंचायतीने ठरवून आपसात एक एक डायरी दिली कोणाच्या घरात किती माणसं आम्हाला माहीत असल्यामुळं तशी म्हणून करून आम्ही प्रत्येकाला कार्ड बनवून दिलं, याला दोन माणसं झाले तसे व्यवस्थित चालू आहे, कोणाची कंप्लेंट नाही, पण अजून तहसीलदार साहेबांच्या कंप्लेंट झालं नाही, ज्या दिवशी तहसीलदार आमचे कार्ड देईल त्या दिवशी आम्ही हे कार्ड चालवून टाकू, कोर्टाने शपथ दिली